शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे वारणा, कडवी आणि कासारी नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. अजूनही 5 गावांचा संपर्क तुटलाय. सरूड, सांगाव आणि बांबवडे भेडसगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय. सरूड गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. आज अखेर तालुक्यात 1577 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शाहूवाडी तालुक्यात गेल्या 24 तासात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर तालुक्यात 1577.9 मिलीमीटर पाऊस पडलाय. वारणा, कडवी आणि शाई नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे 30 कुटुंबांना स्थलांतरित केलंय. पाल, इंजोली, सावर्डी, कनन्सपेण, सोंडोली या गावांचा संपर्क तुटलाय. पुराच्या पाण्यात शिरगाव, कोपर्डे, भोसलेवाडी, वालूर, बरकी, सावर्डे, सौते, पाल हे बंधारे पाण्याखाली गेलेत. पुराचं पाणी आणि वादळी वाऱ्यामुळे 12 जनावरांचे गोठे आणि 3 सार्वजनिक मालमत्तांसह घरांचं 62,95,000 रुपयांचं नुकसान झालंय. वारणा नदीला आलेल्या पुराचं पाणी बांबवडे भेडसगाव सरूड सांगाव रस्त्यावर आल्यानं वाहतूक बंद झाली आहे. सरूड गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. कासारी, कडवी, चांदोली ही धरणं 100% भरली आहेत, त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कडवी, वारणा नदी काठावरील ऊस आणि भात शेती पाण्याखाली गेली आहे.